नॉन स्टाईकला केतन आहे जोडी नेहमीप्रमाणे सनी सलामीचा गोलंदाज सज्ज झाला आहे राहुल बॉलिंग मार्कवर जामूल पडाईंकडून राहुल जाणार आणि स्टाईकला असेल पंडित गोडे आमच्यासोबतीला युवराज केणे आणि आमच्या बॉक्स बॉक्समध्ये झिडकेचे एक सुंदर समालोचक रोहन पाटील आणि इतर सर्व आमचे डी जे रूपेश सज्ज आणि एस के एंटरटेनमेंट सज्ज जरा पहा जरा आमच्या व्हॉलेंटियर्स काय झालंय आपल्या आपल्या वाहनांच्या ग्लासेस किंवा मिर जरा खालच्या दिशेने करा डाऊन द लँड करा डाऊन द अर्थ करा ज्या टर्न करा जरा आपले धारक जे असतील की आपण गाड्या पार्क करताना जरा काळजी घ्या चला पहिला चेंडू सुरू आणि हवेत मारा सुरू करतात बड्डीत गोडे हा फटका मारत असताना फुटवर्किंगची कमी बघितली आणि पहिला चेंडू डॉट काढला गोलंदाज राहुलने पुन्हा एकदा राहुल द विकेट जात असताना हो हो थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये फटका मारचा प्रयत्न अगदी चेडू खाली ठेवला होता चेंज ऑफ पेस सुद्धा होतं बॅक ऑफ हँडचा वापर त्या कारणाने उंच तगडे जे फलंदाज आहेत पंडितजी गोडे यांना खाली वाकावं वा लागलं अक्षरशः बॅट खालपंत नेली आणि सुरक्षित फटका लागावला बचावात्मक फटका लागावला पंडित ऑफ द मार्क धावसंख्या एक देवरुंग पाडा जय अंबिका पंडित गोडे यांच्या संघाची संघाला आपल्या सोबत घेऊन जात असतात संघाची उत्कृष्ट बांधणी केली आहे चांगले आयोजक आहेत पण तो फटका चुकीचा आहे बिस्टॅमिक स्टोक आहे चेंडूच्या खाली पोच आणि सॉफ्ट डिसमिसल फलंदाज केतन बाद डकआउट मध्ये परत तो अगदी भोपळा न काढता मस्त पैकी कॅश टेकन बाय देवानंद देवासारखा आनंद झाला पूर्णपणे मुठव संघाला देवा देवा म्हणत राहिले आणि तो आनंद का नको व्हायला मागच्या सामन्यामध्ये ज्याने नऊ चेंडूमध्ये चोवीस धावा ठोकल्या होत्या त्या केतनला बाद केलं युवराज यु आर ग्रेट यार काय मस्तपैकी माहिती पुरवतो यार एक लॅपटॉप पण घेऊन येत जाता याच्यापुढे मस्तपैकी लेखणी चालते आणि तुझं बोट आणि तुझं माइंड तुझं मेमरी नक्कीच भावालेचं कोणी आम्हाला ऐकत असेल तर ह्या मुलाला जरा पुढे जाऊ द्या मस्तपैकी हा स्कोरर बनेल भविष्यामध्ये कारण काळाची गरज आहे आमचे डिजिटल स्कोर पण तयार झाले पाहिजेत ऑनलाईन स्कोरर युवराज केणे प्रिन्स ऑफ भावाले ज्याने आम्हाला एम मध्ये सुद्धा सात दिवस साथ दिली त्याच्या आधी त्याने अनेक स्पर्धा कव्हर केल्या आणि त्याला आता मागणी वाढत चालली आहे मोर डिमांडेड पर्सन इन स्कोरिंग गरजेचं आहे कारण आपल्या परिसरामध्ये सोनल चव्हाण सुद्धा रत्नागिरीहून येत असते एक लेडी आहे मुलगी पण जबरदस्त अगदी तिचं स्कोरिंग असतं रत्नागिरीपासून कल्याणपर्यंत मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तिलाही सुद्धा बोलवलं जातं आणि आमच्या युवराज केला सुद्धा रत्नागिरीपर्यंत बोलवलं जाईल रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पुढच्या वर्षी नक्कीच पवन केने पण पुन्हा तिथे असेल आणि नक्कीच युवराजची वडणी लागेल अशी आपण अपेक्षा करूया <laughs> सामना का थांबलाय पण काय समजत नाही विकेटच पतन झालं एक धाव आणि एक गडी बाद पंडित बाद झाले नाहीत केतन बाद झाले पुन्हा एकदा तिथे आरशाचा त्यांना त्रास होतोय लक्ष बघा किती बारीक आहे त्यांचं आणि आता मात्र हा पुन्हा एकदा लेझी फटका पाहतोय परंतु सुरक्षित आहे लॉंग ऑन त्या ठिकाणी नाहीये मिड ऑनच्या डोक्यावरून काढला आणि पाहता पाहता मिड विकेट आणि मिड ऑन दोघे मिळून फिल्डिंग करण्यासाठी गेले आणि त्या दरम्यान दोघांनी घेतल्या दोन धाबा पंडित गोडे विथ संकेत ऑन द क्रिज व्हेरी गुड रनिंग द विकेट धाव संख्या तीन थर्ड थ्री ऑन द बोर्ड उद्याच्या दिवसामध्ये सांगता असेल ह्या स्पर्धेची आत्ता सुद्धा इन्साइड आउटचा प्रयत्न होता हा फॉल घेऊन परंतु एलिव्हेशन नीट नाही बॅटचा फॉलो थ्रू अगदी कॉन्फिडंट नाही आहे बघा डील करून दाखवतात फलंदाज संकेत की मला हा फ्लिक करायचा होता परंतु त्याने इनसाइड आउटचा प्रयत्न केला आणि बघितला पण त्या ठिकाणी फ्लाय झाला होता परंतु नशीब की झेल कॅरी नाही झाला पंडित गुडेनं आता हात खुलावे लागतील कारण जबाबदारी घेणारे क्रिकेटर आहेत त्यांना माहिती आहे की केतन स्वस्तात बाद झाल्या ज्याने मागच्या सामन्यामध्ये चोवीस धावांची तुफानी खेळ साकार केली होती तर आता मला जबाबदारीने खेळावं लागेल यावेळेला जबाबदारीने खेळत असताना बघा कुठल्याही प्रकारचं पदला ते नाही जागे होतेच उभे आहेत अशा प्रकारे तुम्हाला गोलंदाज खेळून ठेवू शकतो आणि तसंच झालं डॉटनी ह्या षटकाची सांगता झाली धाव संख्या एका षटका संपल्यानंतर दोरुणपडाची एक गडी बाज चार वर पुढच्या सामन्यासाठी टॉससाठी सज्ज राहायचं आहे बंटी स्पोर्ट्स बोरुली विरुद्ध एम डी स्पोर्ट्स सामनेपाडा सॉरी सॉरी सोरुप पिलियम वाशेरे येस ओके बोरिवलीला एक बाय मिळाली होती आणि आता एक बाय असणार बाय आणि शेवटच्या सामन्यातील बाय तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळाला आणि आता तिसऱ्या फेरीचा पहिला सामना रंग येईल तो बोरिवली विरुद्ध सोरुप विलियन वाशेरे या दोन्ही कॅप्टन येऊन थांबायचं आहे दहा संख्या फक्त चार जसं धनश्री कुक्ष संघ सुद्धा चाचपडलं होतं तशीच स्थिती पाहतो आपण या मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये परंतु आता तुम्हाला मोठी फटकेबाजी धावांचं आव्हान स्वीकारावं लागेल आणि मोठ्या जोमाने हिमतीने धाव फलक सजवावं लागेल कारण तुमच्याकडे धावा नसतील तर बघितलं ना आपल्याला की कसं पहिल्या षटकामध्येच बावीस धावा कुठल्या होत्या पंकज पाटील आक्रमण केलं तर तसं होऊ देऊ नका तुम्हाला जिंकायचं आहे विरेंद चोरगे चषक वीस तेवीस ही क्रिकेटची स्पर्धा अगदी चांगल्या व्यक्तिमत्वाच्या नावाची स्पर्धा आहे स्पॉन्सर्ड बाय किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा मोठं क्रीडांगण आहे छत्रपती शिवाजी महाराज नावाचं क्रीडांगण आहे ज्या क्रीडांगणाची स्पर्धा जिंकणं म्हणजे तुमचं एक स्वप्न आहे ते स्वप्न तुमचं आहे तर प्रयत्नसुद्धा तुमचेच असलेले बरे आणि तुम्हीच करणं गरजेचं आहे बघायचं आपल्याला त्यासाठी तयार झालेत अगदी पंडित गोडे आणि समोर स्ट्राईकला संकेत कोणते संकेत दिले ते बघायचे गोलंदाजाला सौरभ तयार झालाय हायवे एंड कडून ज्या एंड ला योगी पाटील कॉमेंट्री करतोय त्याचा आवाज मला ऐकायला आला हो हो बॅकपुटला जाऊन मस्तपैकी स्क्वेअर करता पाहता गेला डीप चार धावांसाठी याला म्हणतात अगदी मस्तपैकी बदल आली ते तुमचं शॉर्ट सिलेक्शन तुमचं टायमिंग बेमिसाल आणि त्या तिहरी संगम जुळल्यानंतर अशा प्रकारचा फटका बनवू शकतो तो तुम्ही बनवून दाखवला ते तुम्हीच करू शकता आम्ही फक्त बोलणार आहेत करायचं तुम्हाला आहे जे काय करायचं ते तुम्हाला गर्दीतून बाहेर येऊन करायचं आहे कारण गर्दीत तुम्हाला धाडस देईल पण तू ओळख देणार नाही तुम्हाला ओळख निर्माण करायची असेल तर खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान तुम्ही स्वतःच बना तर धावसंख्या संख्या पुढे जात असताना आठ वर सन्माननीय माजी पंचायत समिती सदस्य आणि ओके एकनाथी देऊ पाटील साहेब प्रत्येक वेळेला स्पर्धेला भेट देतात पाटील साहेब आहे ते माझी उपसभापती सुद्धा होते आम्ही त्यांना विसरणार नाही आणि आता विद्यमान सदस्य आहेत साहेब खूप त्यांनी मुलाचं कार्य केलंय एकनाथी देऊ पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित साहेब आपलं हार्दिक स्वागत वीरेंद चोरगे चषक वीस ते वीस मध्ये लागोपाठचे दोन चौकार साहेब आल्यानंतर आपण पाहिलेले आहेत मैदानामध्ये एक उत्तेजना निर्माण झाली एकनाथजी पाटील साहेब आल्यानंतर आमच्या या फलंदाजांना संकेतच्या बॅटमधून ते दोन लागोपाठचे चौकार बघितले ला आपण होळी मधले दुसरा आणि तिसरा येणार का कारण पहिल्यांदा असं होईल ना की चौकारांची हॅटेक झाली ओके दोन झालेल्या आहेत तिसरी बाकी आहे ते करतील केतन संकेत त्यांना वारंवार काय म्हणत देतात पण इतका वेळ घेऊ नका प्लीज पंडित दादा चला या गोलंदाज सज्ज झालाय सौरभ पुढच्या चेंडू साठी याला म्हणतात अचूक मारा अगदी भेदक मारा की फाजाला जागेवरतीच उभं ठेवलंय तुमच्यामधले अस्त्र वापरली पाहिजेत अनुभवपणाला लावला पाहिजे दोन्ही बाजूला अगदी आग लागली पाहिजे कुठल्याही प्रकारे करू नका पंडितजी आमची टेक्निकल कमिटी बघते तुम्हाला दंडित केलं जाणार आहे लाईव्ह स्पर्धा सुरू आहे कॅमेरा तुमच्या समोर आहे दादा तुम्ही चांगले क्रिकेटर आहात पंडित दादा तुम्ही चांगले आयोजक आहेत तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल होत असतं नो प्रॉब्लेम दादा खेळा दादा तुम्ही चांगले खेळाडू आहात चांगले व्यक्ती आहात आयोजक चांगले आहेत तुमचा संघ चांगला खेळतोय धाव संख्या बारा चला पुढचा खेळ चेंडू घेऊन सौरभ या ओर द विकेट संख्येसाठी बॅक टू द बॉलर फक्त नाही हा बीट करतोय मिड ऑफला आणि बीट करतोय वाईड लाँग ऑफला वेग आणि अगदी बंदुकीत गुळी निष्ठावी तसा चेंडू निसटला आणि धडकला सी मारेषेला दंडोनीत खणकडी चौकार जाऊन पोचली आहे सोळावर आता ऑन साईडला बघा स्वतः ती गिरकी घेतली आणि चिडूला फिरवलं छान पद्धतीने अगदी मस्त पैकी लाँग लेगच्या दिशेने हा अजून एक ओळीतला पुढचा चौकार या षटकातील चौथा चौकार चौ ऋषिकेश भुईरने हॅट्रिक केलेली चौकारांची बुरली फलंदाज आता दुसरी परवणी मिळते ती म्हणजे फलंदाज संकेतला ज्याने आधी पण दोन चौकार मारले त्यानंतर डॉट आला आणि आता पुन्हा लागूपाठ दोन चौकार बघायचा आपल्याला हा शेवटचा चेंडू असेल या षटकातील सज्ज झाला पुन्हा एकदा संकेत धावसंख्या संख्या वीस वर प्रयत्न केलाय द हेड ऑफ बॉलर छान फटका अगदी भन्नाट फॉर्म मध्ये हा फटका बनवला आणि पाहता पाहता बघा पंडित गोडे किती वेगाने चित्याच्या चपळाने आपल्या संघासाठी मोलाचं कार्य करत असताना चांगली जोडी जमली ज्यांची आणि दुसरं षटक समाप्त झालं धावसंख्या पंडित गोडे जय अंबिका देवरुंगपाडा संघाची जाऊन पोहोचले एका गडाच्या बदल्यामध्ये बावीसवर डबल टू ऑन द बोर्ड लॉस ऑफ वन विकेट टीम देवरुंगपाडा जे ज्याला रुपेश नेहमी सांगत असतं की सर आम्ही नावाचं भुकेलं नाही आहे आम्ही अनेक स्पर्धा कवर केल्या आहेत रुपेशच्या सोबत पण नक्कीच चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांचं मंडप डेकोरेटर्स आहे त्यांचं लायटिंग आहे त्यांचं डीजे आहे पण ते कधीच त्यांची त्याची पाटी लावत नाही आहे त्यांचं नाव देत नाही खरंच डीजे रुपेश मानलं पाहिजे तुम्हाला कारण ते कधीच त्यांचं नाव सांगत नाहीत किंवा नावाची पाटी बॅनर किंवा जाहिरात करत नाहीत असे आमचे डी जे रुपेश पण मैदानामध्ये फलंदाज तळपलाय संकेत ज्याची जाहिरात केली पाहिजे रुग्णाच अगदी छान पद्धतीने त्यांनी कमबॅक करून दिलं आपल्या संघाला असं वाटलं की, दे वाट की पहिल्या षटकामध्ये चार धावा आल्या पंडित गुडे सोबत आहे एक उत्तेजना मिळते ताकद मिळते आणि त्या ताकदीच्या बळावरती संकेतने करून दाखवलं आठ चेंडूमध्ये एकवीस धावा ठोकल्या आहेत आता तिसऱ्या षटकासाठी सज्ज झाला आहे गोलंदाज राकेश तर चला तिस षटक आणि पुन्हा एकदा आता असतील मात्र पंडित गोडे एक गडी बाद झाला केतन अगदी भोपळाही न फोडता परंतु पंडित आणि संकेतने अगदी तालमेल राखून अगदी एकमेकांना कान मंत्र देऊन छान पद्धतीने या ठिकाणी भागीदारी रचली आणि पाहता पाहता डोळ्याचं पारणं फेडणारी फटकीबाजी केली तब्बल चार चौकार खेचले सौरभच्या त्या षटकामध्ये अतिक्रमण केलं आक्रमण केलं जुन काय बुलडोजर फिरवला संकेत्याने जी बॅट नव्हती ती बुलडोजर होत आणि चार चौकार ते लगवल्यानंतर समाधानकारक धावसंख्या उभी केली पाडाने आता बघायचं आपल्याला पंडित यांना <laughs> त्यांचा सुद्धा प्रयत्न हा पंपोल केला जातो दोन फिल्डरांना चिरून फाडून अगदी दोन फिल्डरच्या मधून चिडू गेला सी बाहेर खणखणीत चौकार असं वाटलेलं की चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू ती मोहरच लगावले गेली होती चार धावांची किती वेगाने अगदी पोझिशन मध्ये आले आधी उंच तगडे आहेत पंडित गोडे आणि उंचीचा फायदा घेत असताना त्याला प्रत्येक चेंडू त्यांना अगदी खालीच वाटतो किती पण बाउन्स करा परंतु त्यांच्या आवाक्यामध्ये फटका ते बनवतात आणि फटका हा पूल करून मिडविकेट मधून धाडला अगदी त्याला पेटवलं म्हणू शकतो आपण चार धावांसाठी हा पहिल्या चेंडूची चौकार मारलेला त्यानंतर चौथ्या चेंडूचा चौकार मारला असं पंडित गोडे चार चेंडू खेळले परंतु पाच धाबा केल्या धावसंख्या संख्या हे चारने पुढे जात असतात सव्वीस वर आत्ता मात्र उचलण्याचा प्रयत्न फसतोय कारण चेंडू खाली राहतोय गुडल्यांच्या तसं पुढे टप्पा होता हा फॉल घेता आला नाहीये कटआउटला कट जर चेंडू डायरेक्टली लागला आपले कटआउट पाहू शकता साहिल पारधे यांचं कटआउट आहे अल्पेश पारधे यांचं आहे ओंकारजी निहे यांचे कटआउट पूर्णपणे चहू बाजूला आहेत मैदानामध्ये तर या कटआउटला डायरेक्ट हिट झालं तर तीनशेचं पारितोषिक आहे बॅट्समन साठी आता हा जाईल का साहिल पारधीचं कटआउट इथेच आहे अगदी बाजूला आहे आणि चेंडू पडला अगदी आमच्या डाव्या बाजूला बट आउट ऑफ द पार्क मॅक्झिमम भन्नात वेगाने बॅट फिरवली होती सरळ बॅटने लॉफटेट नजारा पेश केला लॉफ्टेट लाँग ऑन ड्राईव्ह बघितला पण पंडित गोडेच्या बॅट मधून पाहू शकता आपण चेंडू अगदी असमंतातून खाली नाचत दौलत येत असताना लँड झाला अगदी सीमा रेषेच्या बाहेर स्वर्गीय जनार्दन सीताराम पाटील आणि स्वर्गीय सीतारामजी दगडू पाटील स्टँडच्या अगदी जवळ तो चेंडू देत जात असताना प्रेक्षकांमध्ये धावसंख्या संख्या बत्तीस वर आता सुद्धा आमच्या दिशेने व्यासपीठाच्या दिशेने आपण पोल पण तो आता मात्र मिड विकेट कव्हर करतोय आणि पंडित गोडे दोन धावा कव्हर करायचा प्रयत्न करत होते परंतु त्यांना परत केतन संकेत नाही संकेत स्ट्राईक ठेवतोय आपल्याकडे धाव संख्या एका धावेने फुलते वर जे अंबिका स्पोर्ट्स देवरून पाडा पाहतोय आपण पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना पंडित गोडेंचा संघ आणि पंडित गोडे सुद्धा मैदानामध्ये आहेत संकेतच्या सोबतीला सलामीला आले होते पुढच्या टॉससाठी सज्ज राहायचं आहे या वेळेला हो थोडासा पुढच्या टोकाला लागतोय फटका बनला नाहीये मिडल झाला नाहीये परंतु सुरक्षित आहे मिड विकेटचा फिल्डर काऊ कोणा रिझन जात असताना कव्हर करतोय एक धाव मिळते धावसंख्या चौतीस बंटी स्पोर्ट्स बोरिवली आणि स्वरूप इलेवन वाशेरे दोन्ही कॅप्टन आपण येऊन थांबायचंय आमच्या किरण स्मृती आणि उमेश स्मृती टॉसबॉक्समध्ये स्पॉन्सर्ड बाय आमचे टॉसबॉक्ससुद्धा सुद्धा स्पॉन्सर्ड आहेत प्रशांतजी पारदे आणि दिनेजी पारदे साहेबांकडून टॉस बॉक्स स्पॉन्सर झालेला आहे त्यांनी सजवलंय ते चेंडू टप्पा पडल्यानंतर अजून हळूवार जातो आणि बघा नौस्ता फलंदाज त्या ठिकाणी अचंबित झाला अर्ध्या क्रीजवरती गेला होता अशा प्रकारे शेवटच्या चेंडूवरती घटना घडली पण तो धाव मिळाली नाहीये धाव संख्या स्थिर आहे चौतीस वर आणि लक्ष येते पस्तीस धावांचं जिंकण्यासाठी आपण पाहू शकता या मैदानावरती रोशन स्पोर्ट्स मोठा संघ त्या धावांचा पाठला करेल ज्यांच्यासमोर लक्ष येते पस्तीस धावांचं पहिल्या षटकात चार धावा त्यानंतर अठरा धावा म्हणजे झाल्या बावीस आणि त्यानंतर या षटकामध्ये तब्बल अजून बारा धावा आल्या या शेवटच्या षटकामध्ये राकेशवरती आक्रमण केलं परंतु ज्या मधल्या षटकामध्ये जो आक्रमण केला जो होता संकेत नेतो तो वाखाण्य जोगा होता ज्या षटकामध्ये चार चौकार आपण स्त्रीवरती पाहू शकता सन्मान्य आपले एकनाथी देव पाटील साहेब आपल्या स्क्रीनवरती माजी उपसभापती पंचायत समिती भिवंडी आणि आता विद्यमान सदस्यसुद्धा आहेत भिवंडी पंचायत समितीचे त्यांचं का चांगलं कार्य आहे ज्याने अनेक विकासाची कामं केली अनेक गरिबांना चांगले मार्ग दाखवले ते आमचे एकनाथजी देव पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित सुबतीला सुभाषजी सुभाषजी पारधीसुद्धा जामूलपाड्याचे बाकीचे अनेक मान्यवर आपण पाहू शकता आमच्या ह्या व्यासपीठावरती आणि तुमच्या टी व्ही स्क्रीनवरती एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून बघा बी एस बोरिओली वर्सेस क्लॅश ऑफ टायटन आणि त्यासाठीच आपण टॉस इथं करूया लगेच दोन कॅप्टन आलेले आहेत मान्यवर आपले सन्मानिय एकनाची देव पाटील साहेब पंचायत समिती सदस्य ज्यांच्या शुभ आपण करूया हा टॉस अगदी मोठा सामना आपण मोठ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते करतोय टॉस बॉक्समध्ये एकनाजी देव पाटील बंटी स्पोर्ट्स विरुद्ध एका बाजूला उमेश स्मृती दुसऱ्या बाजूला किरण स्मृती आणि पाटील साहेब करत असताना हा टॉस उमेश स्मृती कॉल दिला आलाय किरण स्मृती टॉस विन बाय स्वरूप इलेवन क्या बाय वाशेरे टॉस जिंकलाय ठीक आहे चल तू खूप मस्त बोलला सकाळपासून मग या टॉस इन कॅप्टन आपल्या शुभ असतेच द्या स्पॉन्सर बाय महेंद्र पारदी थम्स अप वाशेरेच्या ह्या सुपुत्राला आज थम्सअप पिऊन पिऊन अगदी तुफान गाजवणार वाटतं धन्यवाद पाटील साहेब तिसरं थम्सअप आहे आणि ते पण सुद्धा सव्वा सव्वा लिटरचं आहे <laughs> काय निर्णय कसं वाटलं आता तू तिसऱ्या फेरीमध्ये आहेस आता तू काय कानमंत्र देतोस तुझ्या संघाला नाही वाटलं काय नाही मग ॲज अ कॅप्टन तू नक्की काय करतोस काय नाही फिल्डिंग तुझी प्रॅक्टिस कुठली असते बॅटिंग फिल्डिंग की बॉलिंग असते बॅटिंग आणि फिल्डिंग ओके फिल्डिंगचा निर्णय आहे तुझा बॅटिंग करणारा संघ आहे बंटी स्पोर्ट्स नेले दिसले साहेब समोर अगदी चांगले व्यक्तिमत्व तुम्हाला ते काय धडे देतात काय नाही ते बोलता चांगले केला जरा यंग पिढे टीम आहे त्यांचं चांगलं नेतृत्व आहे बंटी केबलचे मालक आहेत अनेक स्पर्धेमध्ये ते नेट सुविधा सुद्धा देत असतात आतापर्यंत तुम्हाला त्यांनी कोणकोणते असे मंत्र दिले की तुम्ही क्रिकेट चांगले क्रिकेटर बनवू शकता काय नाही ते बोलता चांगले केला तर चांगले होईल तू आता नौखा कॅप्टन आहेस बरोबर जबाबदारी स्वीकारलेली तुम्ही आहे तर ही जबाबदारी स्वीकारत असताना तुम्ही कुठला प्रथम पटकावलं या परिसरामध्ये दोन हजार वर्षामध्ये क्या बात आहे तर आता इथे चॅम्पियन होण्याचा नक्कीच हिंमत असणार आहे माणूस असेल विरन तुर्गे चषक जिंकायचं ओके ऑल okay, द बेस्ट तुला बॅटिंग करायची आहे आणि फिल्डिंग तू करणार आहेस तर टॉस जिंकला तो वाशिरी संघाने स्वरूप इलेव्हन ने ते फिल्ल फर्स्ट थँक्यू सो मच ओ टू कॉमेंट्री बॉक्स थँक्यू कॅमेरामॅन हॅलो होऊया मॅच कडे यावेळेस मात्र पहिला चेंडू अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी पाहायला मिळाला त्या कारणास्तव पंचांच्या माध्यमातून अपील फेटावून लावली जाते पिटावून लावली जाते आणि गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल हॅलो हॅलो जिंकण्याकरता धावांचं लक्ष पस्तीस च लक्ष मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलाय तो संघ आपल्याला पाहायला मिळेल रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघ यावेळेस मात्र लॉप केलाय चेंडूला फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहे आणि सेकंड अटेम्प मध्ये झेल पकडला जाईल फलंदाज बाद थँक्यू धन्यवाद विकेटचं पतन आणि आपण व्यासपीठ आपल्या उपस्थित पाहुण्याचं स्वागत सन्मान करूया आपल्या मंडळाच्या वतीने तर विनंती हर्षद पारधी साहेबांना हर्ष जी आपल्या शुभ असते आपण येतो जी सन्मानित करावं देवरुंगपाड्याच्या आपले माजी उपसरपंच रोहिदास गोडेसाहेबांना आपल्या व्यासपीठावर आपल्या मंडळाच्या वतीने जे पाहुणे आपल्यामध्ये वेळात वेळ काढून आले अनमोल वेळ खर्च केला आणि आपल्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल हा आपला अतिथी देवभव भारतीय परंपरा जोपासण्याचा प्रयत्न जामोलपाड्याच्या वतीने विरंद चोरगे चषक वीस ते वीसमध्ये आपण पाहतोय हर्षद चौधरीच्या शुभ असते येतो ती सन्मानित आम्ही करतोय रोहिताजी घोडे देवरपाड्याचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सामाजिक कार्यकर्तेसुद्धा आहेत आपल्यामध्ये उपस्थित त्यानंतर उमेशजी मागे साहेब आपले वाशेरेचे आपल्यामध्ये उपस्थित आहेत तर मागे साहेबांना सुद्धा आपण हा सन्मान देऊया उमेशजी मागे आपण या जरा साहेब सामना सुरू ठेवा या सामन्याकडे पुन्हा एकदा यावेळेस मात्र एक धाव मिळेल चेंडू बॅटला स्पर्श झाला असावा त्या कारणास्तव एक धाव अंकित केली जाईल लवसंख्या जाऊन पोहोचेल ती फलकावरती एक या अंकावरती पहिल्या विकेटचं पतन झालं फलंदाज सूरज हा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला पोहोचला राहुल आणि फलंदाज चैनू हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांच्यावरती पस्तीस धावांची आता मात्र जबाबदारी आहे फटक्यात होतं वजन आणि धावा मिळत आहेत त्या अर्धा डझन गुड शॉट षटकार षटकार धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावरती सात या अंकावरती मल्टीमॅसिव्ह हिट लगावला जातोय फलंदाज राहुल याच्या बॅटमधना ज्या पद्धतीने षटकार लगावला गेला त्याच्यावरती चेंडूवरती मोहर उमटली होती सहा धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते सात या अंकावर जिंकण्याकरता अजूनही अठ्ठावीस धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे रोशन स्पोर्ट्स मुठवळ या संघाला गोलंदाज यार बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होईल गोलंदाज संकेत संकेत याचा इथून मात्र जर आपण विचार केला पहिली दोन चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळणी केली त्यानंतर मात्र त्याचा अतिशय दमदाररित्या समाचार घेतला जातोय पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉप केलाय फटका फसलाय शेतरक्षक आहे झेल पकडला जाईल फलंदाज बाद विकेटचं पतन मात्र गिफ्ट ला सन्मान भागिनाजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेत भागिनाजी पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहेत खांडवलगावचे हे समाजसेवक आपल्यामध्ये उपस्थित तर आम्ही आपल्या आमच्या हृदयाच्या अंतकरणातून आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय भागीनाजी पाटील साहेब आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आभार सुद्धा व्यक्त करतोय विरंद चोरगे चषक वीस तेवीस मध्ये आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद ओळी पुन्हा एकदा मॅच घडे कारण की ज्या मान्यवरांनी विशेष सहकार्य केलेलं आहे स्वागत करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आद्य कर्तव्य आहे फलकावरती सात अंकावरती दोन विकेटचं पतन झालं पुढचा चेंडू गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज तयार राईट आर्म राऊंड मारा यावेळेस मग पुन्हा एकदा पुन्हा एकदा एक, एक, एक चायनीज कट फलंदाजबाद आणि अशा रीतीने जर आपण विचार केला तर एकूण एकंदर तीन फलंदाज जेलबाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सूरज राहुल सौरभ या तिन्ही फलंदाजचा विचार केला तर धावसंख्या एक षटकाच्या अखेरनंतर सात धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत आता मात्र दुसऱ्या एंडने आपल्याला खेळ पाहायला मिळेल आणि हवेची मंदशी झुळूक आपल्याला पाहायला मिळते निसर्गरम्य वातावरण नैनरम्य मध्ये वाता संपन्न होत असलेली स्पर्धा विरेन विरेन चोरगे चषक दोन हजार दोन हजार तेवीस आपण पाहतात किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाच्या विद्यमान आयोजनाने आपल्याला ही स्पर्धा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते विशेष धन्यवाद जर आपण पाहिले तर निश्चितच ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेकरता बहुमूल्य असं मोलाचं योगदान दिलंय त्या सर्व मान्यवरांचं आम्ही पुनश्च एकदा सहर्षाने हार्दिक स्वागत करतोय आहे या पुन्हा एकदा मॅचकडे आत्ता मात्र सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं सात धावा फलकावरती आहेत आणि जिंकण्याकरता अठरा चेंडू आणि अठ्ठावीस सॉरी बारा चेंडू आणि अठ्ठावीस धावांची आवश्यकता आहे सामना तीन षटकांचा सा आहे कारण की सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं पहिल्या फेरीचे सामने ते चार षटकांचे चा आपल्याला पाहायला मिळाले त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीमध्ये थोडासा बदल केला गेला एक षटकाची कपात करण्यात आली कारण की शेवटच्या सत्रापर्यंत जर आपण पाहिले जे सामने आहेत ते पूर्ण होणं अनिवार्य आहे याकरता या संपूर्ण गोष्टीचा उल्लेख आणि विचार करण्याकरता इथून मात्र षटकाची कपात करण्यात आलेली आहे एकदा गोलंदाज बॉलिंग सज्ज होईल षटक क्रमांक दोनचा खेळ हाताळण्याकरता गोलंदाज केतन राईट आम ओव्हर विकेटचा मारा पाहायला मिळेल आठ ते दहा पावलांचा रनअप यावेळेस मात्र चेन्नला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम गोलंदाजी केतनाच्या माध्यमातून हाताळली जाते अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती केतनाच्या माध्यमातून निर्धाव चेंडूच्या अखेरीस धाव फलक स्थिरावलंय धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती फक्त आणि फक्त ती मात्र सात या अंकावर गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल केला जाईल वी शेप मध्ये इथून मात्र क्षेत्ररक्षण सजवण्याचा हा प्रयत्न केला गेलाय पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज तयार यावेळेस मात्र स्विट लगा तो आबाद नाही तो बरबाद यष्ट वाकवल्या जात आहेत जा पतन फलंदाज बाद प्रक्षेपित केली जाते आपण पाहू शकता एस के एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून अतिशय सुंदररित्या ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते आणि निश्चितच जर त्यांचं सिंबॉल आपण पाहिलं दोन पंख पाहायला मिळत आहेत आणि निश्चितच उंच भरारी ही त्यांच्या माध्यमातून घेतली जाते निश्चितच अतिशय सुंदर दिमागदार लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते एस के एंटरटेनमेंट शंकर गुळवी यांच्या माध्यमातून नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल देवानंद करता आलाय आणि राकेश त्याच्यासमवेत फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या आहे फलकावरती फक्त आणि फक्त सात या अंकावरती धावफलक स्थिरावलं अद्यापर्यंत चार चेंडूंचा खेळ झालाय पण एकही धाव अद्यापर्यंत फलकामध्ये जोडली गेलेली नाहीये यावेळेस मात्र धावची स्वरूपामध्ये विकेट घेण्याचा प्रयत्न पंचांकडे जोरदार अपील केली गेली पण इथून मात्र जर आपण विचार केला अपीलमध्ये उत्साह जास्त होता विश्वास कमी होता आणि फलंदाज सुरक्षितरित्या क्रेजमध्ये पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळाला त्या कारणास्तव एक धाव धावफलकामध्ये जोडली जाईल आठ या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचते ती आठ या अंकावर चेंडूंचा खेळ झालाय आहे आत्तापर्यंत तीन अजूनही या इनिंगमधील नऊ चेंडूंचा खेळ शिल्लक आहे रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल फलंदाजी करताना राईट आर्म वरती विकेटचा मारा आता मात्र पस्तीस धावांच्या लक्षाचा जो पाठलाग करायचा आहे उर्वरित धावसंख्या जी उभारणं गरजेचं आहे नऊ चेंडूंमध्ये धावसंख्या उभारणं गरजेचं आहे यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत वाईट चेंडूची खून आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल नऊ या अंकावरती धाव जाऊन पोहोचेल नाईन रन्स ऑन द बोर्ड धावसंख्या फुलकावरती जाऊन पोहोचताना गोलंदाज तयार यार बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू हाताळण्याकरता नव या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलय पुढचा चेंडू यावेळेस मात्र झेल मात्र सुटेल फलंदाजाला मिळते जीवनदान एका धावेने धावफलक पुढे सरकताना दहा या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल जिंकण्याकरता पंचवीस दबाव पाहायला मिळू शकतो यावेळेस मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेलाय अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज केतन माध्यमातून सात चेंडू आणि आता मात्र पंचवीस धावांची हाताळण्याकरता सज्ज होईल गोलंदाज केतन यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटच्या संपर्कामध्ये चेंडू मात्र हवा तसा आला नाही धाव मिळते ती मात्र एक एका धावेच्या साह्याने ती किशोर याच्या खांद्यावरती आता मात्र जबाबदारी आपल्याला पाहायला मिळेल चला सामन्याला सुरवात करायची प्लीज वेळ दौडू नका विनंती असेल गोलंदाज तर यार राईट ओवर दी विकेटचा मारा इथून मात्र हाताळला जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून या पुढचा चेंडू टप्प्याचा मारा चेंडू मात्र कानाच्या जवळून निघून गेलाय आणि फलंदाजाला सांगून गेलाय झिंग झिंग झिंगा निर्धाव चेंडू हाताळला जाईल पाच चेंडू आणि इथून मात्र चोवीस धावांची आवश्यकता आहे विशेष गोष्ट जर आपण पाहिली निर्धाव चेंडू मागे दबाव वाढवला जातोय आणि निश्चितच एक विशेष गोष्ट जर आपण पाहिली ज्या उसळी पद्धतीने चेंडू हाताळले जात आहेत फलंदाजाला संधी दिली जात नाहीये यावेळेस मात्र क्लीन बोल दांडेगुल विकेटचं पतन फलंदाज बाद पुन्हा एकदा सामन्याकडे आणि विशेष जर गुणफलकाकडे आपण लक्ष पहिले दोन चेंडू निर्धाव चेंडू विकेट दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा तीच परिस्थिती पण आता मात्र येणाऱ्या चेंडूवरती जर एक धाव आली तर मात्र एक जादूमय मा किमिया पाहायला मिळेल सलग सलगता पाहायला मिळते तिसऱ्या चेंडूवरती पहिल्या दोन षटकांमध्ये एक एक धाव आली गेले मिळालेली आहे पण आता मात्र हा तिसऱ्या चेंडू वरती किती धावा येत आहेत हे मात्र पाहावं लागेल हिट आउट और गेट आउट ची परिस्थिती रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघासमोर चार चेंडू आणि चोवीस धावांची गरज यावेळेस मात्र निर्धाव चेंडू पुन्हा एकदा चेंडू मात्र कानाच्या जवळून निघून गेलाय आणि सांगून गेलाय जागते रहो गुड आफ्टरनून आता मात्र या मॅच पासून कुठेतरी दूर निघून गेलाय रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघ आता मात्र जर आपण विचार केला तर तीन चेंडू आणि चोवीस धावांची आवश्यकता आहे या मॅच वरची पकड मात्र मजबूत केलेली आहे तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय जे अंबिका स्पोर्ट्स पाडा यावेळेस मात्र धावची विकेट घेण्याचा प्रयत्न मात्र कोणताही दिसला नाही जरूर एक गोष्टीचा जर आपण विचार केला तर चेंडू मात्र निर्धाव हाताळला गेलाय औपचारिकता शिल्लक आहे आणि औपचारिकता पूर्ण करण्याकरता गोलंदाज किशोर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल राईट आर्म ओरती विकेटचा मारा पुढचा चेंडू यावेळेस मात्र लॉप केलाय गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये आहे झेल पकडला जाईल विकेटचं पतन फलंदाज बाद शेवटचा एक चेंडू इथून मात्र हाताळला जाईल एक औपचारिकता जी शिल्लक आहे ते पूर्ण करण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे किशोर याच्या माध्यमातून शेवटचा अंतिम आणि निर्णायक चेंडू जो दबाव आहे तो दबाव मात्र दुसऱ्या षटकापासून वाढवला गेला आहे गोलंदस्त यार बॉलिंग मार्कवरती किशोर शेवटचा अंतिम आणि निर्णायक चेंडू हाताळला जाईल आणि या मॅचची इथून मात्र समाप्ती होईल आणि या मॅचवरती विजय प्राप्त करतोय तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि या स्पर्धेतली किशोर याच्या माध्यमातून ही पहिली मेडन ओव्हर इथून मात्र हाताळली जाते वेलडन वेल, वेल प्लेड किशोर एक चौकार अॅट्रिक पाहायला मिळाली विकेट अॅट्रिक अजून ही पाहायला मिळाली नाही आहे षटकार सुद्धा पाहायला मिळालेली नाहीये आणि मात्र पहिली मॅडन ओव्हर पाहायला मिळते गोलंदाज किशोर याच्या माध्यमातून मॅन ऑफ द कडे वळून पाहिलं तर चार चौकार त्याच्या माध्यमातून ठोकले गेले आणि या नऊ चेंडूंचा सामना करत